दरम्यान राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्याय मागणीसाठी लढाई आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. मी संस्कृतीला म्हणतो तो आनंदाचा दिवस आहे, परंतु आंदोलन आधीच आहे. आंदोलन आधीपासून सुरू आहे, लगातार सुरू आहे. आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी, एक समाजासाठी, न्याय मागण्यासाठीची ही लढाई, त्याचा याचा काय संबंध नाही अर्थार्थी, अजिबात नाही. त्याचा याचा काय संबंध, ते आनंदाचा दिवस आहे, ती वेगळा विषय, हा आरक्षणाचा वेगळा विषय, ही आमच्या भविष्याची लढाई आणि आम्ही लढणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं पुनःसर्वेक्षण करून जर अहवाल सकारात्मक आला आणि त्यात मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेला आहे आणि ओबीसीत पात्र आहे, तर राज्य सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. तसंच मागणी संवैधानिक असून ओबीसी कोण, ते काय जन्माने सातबारा घेऊन आलेत का, असा सवाल मराठा सेवा संघाचे अध्यक्ष खेडेकर यांनी केला. मराठा आरक्षणावरून पुरुषोत्तम खेडकर यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे. ओबीसींच्या नावानं सातबाराचा काय उतारा आहे का, असा संतप्त सवाल देखील खेडकर यांनी विचारला आहे. म्हणजे ते कोण कोण आहे ओबीसी, काय त्यांच्या काही सातबाराचा उतारा जन्माने आले त्यांच्या नावाने थोडाच ठेवलेला असतो. कोणालाही आपल्याला तिथे घ्या, मागणी असते, आम्ही त्या पात्रता पूर्ण केल्या तर त्यात जाता येतं, एवढंच आहे. त्याच्यामुळे उगीच त्याच्यावर काहीतरी भाष्य करून पुन्हा एकमेकावर काहीतरी गदारोळ करण्यात आणि काहीतरी चिखलफेक करण्यात काही अर्थ नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये आम्हाला समावेश करा ही मागणी संवैधानिक आहे. ती संवैधानिक पद्धतीने जर पूर्ण झाली तरच मराठा समाज ओबीसीत जाईल, अन्यथा नाही, हे स्पष्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.